अन्ना आजपर्यंत तुमच्या शब्दाबाहेर कधी गेलंय नाही मी. जा समोर इला ना तर नशीब समजान सहन करी तिलय. कारण माझो माझ्या मंगळसूत्रावर विश्वास होतो. तुम्ही जा सांगितलास तसाच वागत इले. तोंड बंद करूक सांगितलास बंद केलंय. मान खाली घालूक सांगितलास मान खाली घातलंय. कारण माझ्या मंगळसूत्राचं मान ठेवचं होतो. ह्याच्या पुढे पण ठेवतले. पण आज तुम्ही हैसर यायचो निर्णय घेतलास. मग माका पण काहीतरी निर्णय घेऊकच व्हयो ना. माका अंधारात ठेवून माझ्या मागे ह्या सगळा करीतिलास. माझ्या संसारात सुरुंग लागी होतो आणि माका काय कळलंच नाही. जिका मी माझ्या बहिणीप्रमाणे मानलंय तिनाच माझा घर फोडल्या. माझ्या घरावर हक्क सांगूक बघता आणि आज तर तुम्ही तिचा हात पकडान या घरात येलास. तुमका तिच्या वांगडा रवायचा असा तर कायमचे रवा. माझी माणसं माझा घर सांभाळू मी समर्थ असे अण्णा नाही. तुमच्या नावाचा मंगळसूत्र घातलंय ना म्हणजे माका ही जबाबदारी पार पाडूचीच लागत आणि ती मी पार पाडतलय. आणि तू गो तुका काय वाटला हेंका जिंकलस म्हणजे सगळं जग जिंकलस काय. खोट्या भ्रमात राहा नको. अगो तुझ्याकडे हे असतील पण माझ्याकडे अख्खो नाईक वाडो असा. माझी माणसं असत. माका कोणाच्या आधाराची गरज नाही असा. व्हायत्या बंदुकीची पण माझा घर सांभाळूक मी समर्थ असे. अरे काय बघतस माझ्याकडे दत्ता. आवशीची दया येता ना सरिता. सासूबाई कसा कधी बघितलंच नाही तू. याड लागला असं वाटत ना. छाया अगो काय बघतस. आधी डोळ्यातला पाणी पूस. अरे माझ्याबद्दल वाईट वाटून घेऊची काही एक गरज नाही हा. अरे घरात असा काय चांगला होता. सदा ना कदा काय ना काहीतरी होतच होता. पण मी घरातच रवले. घर सोडून नाही गेलंय. जीव दिले नाही मी. कित्या हा कित्या. कारण माका माझ्या जीवापेक्षा माझ्या घराची काळजी जास्त होती. माका कोणाच्या सांत्वनाची दयेची गरज नाही हा.
अरे तुमचो बापूस अण्णा नाही कसा, आणि त्याचाच नाव मी माझ्या पुढे लावतोय. मी पण तितकाच खंबीर असय, पण त्या दाखवूची कधी वेळ नाही. अरे दोन चाकावरल्या संसार रथाचा एक चाक जमिनीत रुतला ना तर रथ थयच सोडूचा लागता, कारण आयुष्यातले कित्येक लढाई बाकी असतात आणि ते लढाई जिंकूसाठी लढूसाठी आपल्या आपल्या परीनं काहीतरी करूचा लागता. अण्णा अहो अजून किती वेळ वाट बघणार आहात? माका घराबाहेर काढणार ह्या कोण? माझ्या पायातली वाण असा? जाऊ दे ना अण्णा, उगाच त्रास करून घेऊ नका. अहो वाईट कुठे झालंय, उलट चांगलंच झालंय. आता माझ्याकडे येताना तुम्हाला कुणापासून लपून येण्याची गरज नाही, कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. हा घर तसं लहान आहे म्हणा, पण ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी मोठं घर बांधालच ना. आपलं घर बरंच झालं, सुंटे वाचून खोकला गेला. आता तुम्हाला माझ्यापासून कोणी लांब नेऊ शकणार नाही. आपण नव्याने सुरुवात करूया. हा निल्या, चणे प्रसादात ठेल्यासारखे काय ठेलस? मेल्या चारच चणे ठेले. हे निल्या, अण्णा ये ये बैस बैस. माझं वाटलं आमची तकलीफ होतच की काय? अण्णा कशाचा राग आला एवढा, का धूस पुसतोस? हे नेने मी कोण असे? अण्णा नाही. हे रग्या कोण असे मी? अण्णा नाही. मगे अण्णा नायका समोर कोण आवाज चढवता काय? कोणी चढेल आवाज सांग माका. त्याच्यात घरातला कोंबडा कापून त्या जागेत नाही बसले नाव सांगू देणार रघु. अरे आपल्या मित्राचो त्रास बघवणार नाही रे. अण्णा नेमकं काय झालंय सांग बघू. ता इंदू मान वर करून बघूक नाही माझ्याकडे आजवर. माका सांगता. अरे मी खय जाईन, कोणाकडे पण जाईन, मी माझ्या मनाचो राजो असय. त्याने माका नाही सांगायचं, माका सांगता घराबाहेर राहू शकता म्हणा. दार दार लावून घेतल्यान ह्या इंदू वेलीन केल्यान माझ्या पायातली वाण आती. अण्णा तू बाहेरची वाण डोक्याला लावायला लागलास तर घरातल्या वाण्यानं काय करावं? मी वहिनींची बाजू घेतोय असं नाही, अरे इंदू वहिनींचं प्रेम आहे तुझ्यावर. त्या रागानं बोलले असले आता पण असं काही होणार नाही. अरे मीच काय होऊ द्यायचंय नाही. अण्णा तू असं काही करणार नाहीयेस. आधीच त्या पाटणकर बाईमुळं तू आपलं नुकसान करून घेतलंयस. आता वहिनीने तुझ्या समोर बोलणं चुकीचं आहे. पण हे कुणामुळं झालं? त्या पाटणकर बाईमुळं.
या आधी त्या तुला कधी बोलल्या होत्या का? मग तू जरा सारासार विचार कर, हे असं का होतंय? होय तर माका अक्कल शिकवायची नाय, तू तुझी अक्कल कोर्टात पाजळायची. नाही रगे, तू तुझी अक्कल थंय वापरायची. काय कौल लावू, माका शिकवायचं नाही. अण्णा नाही कसं आहे मी सांगून तिथे. हो आमचं ऐकायचं नाही तर किती इल्लो मडक्या फोडू. अरे घेतलेली सगळी उतरली, हे निघ्या दोन घेऊन ये रे. अण्णांनी त्यांच्या मर्जीने निर्णय घेतला आणि इथे आले. यात माझी काय चूक आहे चोंट्या? अरे तुलाही माझा राग आलाय. अण्णा अण्णा तुमच्या वांगडा वाईट वागले तेव्हा सुद्धा राग इलो होतो माका. पाटणकर बहिणू तुमका राग येत, पण ह्या काय जा तुमचा वागणा ना ता बरा नाही. मग तुमच्यात आणि अण्णांमध्ये काय फरक उरलो? हा चोंट्या, मी बोललो होते तुमका तुमका राग येत म्हणा. पाटणकर बाईंनू मी खरा ताज बोललोय. इंदू काकी तुमच्या सोबत भांड भांड भांडली, काय नको नको ता बोलली तुमका, पण तिच्या बापडीची तरी काय चूक असायच्यात? हा हो तिच्या जागी तुम्ही असता तुम्ही पण ह्याच केलं असतात. हो खयची बाई स्वतःचा संसार मोडताना अशी गप रमान बघित बशीत? हा अरे पण अण्णा जे वागले हो वागले ना वागले. अण्णा अण्णा वाईटच वागले. मग त्यांच्या सोबत काय करूच आता करा ना. उगाच चुक्या सोबत ओला जळता कामा नाही. पण अण्णांनी माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय ठेवला नाही आणि त्यामुळे दुसऱ्यांना जर त्रास झाला त्याला मी काय करू? आता अण्णांच्या बर्बादीची सुरुवात वाड्यापासूनच होणार. एक एक वीट हलवणार आहे मी वाड्याची, आणि या सगळ्याला जिचा पाठिंबा आहे तिच्यापासूनच जर सुरुवात केली ना तर वाडा कोलमडायला वेळ लागणार. जा चोंट्या, बघ जा अण्णा कुठेत. अरे जा जा म्हणतीय ना. पाटणकर बहिणू अण्णा यांचा काय झाला आता? इंदू 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 काय गो? अहो अण्णांना तावा तावा नेली असत. काय म्हणाले? काय म्हणाले नाय, आईंका शोधत होते. तिच्याकडे जाऊन नेले ना, आग लावून दिला ना असत बहीण. बहीण अरे तुझा हाऊस खाय असा? माहित नाही. माहित कसा नाय? बाजूराव बहीण Thank you.
कापडा घेऊ केलास बांधूक देऊ यो माझो वाडो हा या वाड्यात सगळा माझ्या मर्जीने चलतिला पुढे पण चलत राहा माझ्या बापान पण कधी माझ्यावर आवाज चढवल्या नाही मग तुझो आवाज कसो चढलो याक सांगून ठेवतय या अण्णांना बापाशीची पण कधी गय केल्या नाही मग तू कोण अण्णा थांब दत्त थांब कोणी मध्ये येऊ नको खायच्या तरी आजारण मरण्यापेक्षा गोवाच्या हातून मरू नशीब लागता मी भाग्यवान असे संता अर्धी कुंकूचं करंड आणि नारळ घेऊन ये माझी खणांना रानुटीन बरा चुडो बरा हिरवो जा आई अग जा म्हणतोय ना माझी शपथ तू का मारा मारा मका आवळा गळो आवळा मजू गळो आज पर्यंत तुमच्या मर्जीत होईत ना सगळा हे आपण तुमच्या मर्जीनच होऊ दे सवाजच्या मानान जाते हिचो लय मोठो आनंद हा मका आई घाबरतोस किती सवाजच्या मनात जात मी माझ्या मेल्यानंतर पाच सवाजने बोलो शरणावर चढवा आहे चाय पाणी पाणी